तिरंगा आहे भारताची शान, त्यासाठी देऊ आम्ही प्राण, आमचा तिरंगा आमचा अभिमान। नमस्कार। आज भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपला सर्वांचा अभिमान असलेल्या तिरंग्याला प्रणाम करून मी गायत्री नामदेव काळे इयत्ता 8वी आपल्या समोर विषय मांडत आहे, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी तिरंगा प्रत्येक घरी। या वर्षी आपला भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे आणि हा महोत्सव साजरा करत असताना भारत सरकारने एक अतिशय स्तुत्य उपक्रम राबवला आहे, हर घर तिरंगा, घर घर तिरंगा। खरोखरच मला खूप खूप आवडला हा उपक्रम। सदा शक्ती सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का तन मन सारा, असा आपला तिरंगा आज प्रत्येक घरावर फडकतोय आणि प्रत्येकाच्या मनात एक वेगळी स्फूर्ती जागवतोय। 22 जुलै 1947 रोजी घटना समितीच्या बैठकीत तिरंगी ध्वज हा भारताचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आला। प्रत्येक देशाचा जो राष्ट्रध्वज असतो ना, तो त्या देशाचा अभिमान असतो, तो त्या देशातल्या सर्व लोकांना एकत्र आणतो। राष्ट्रध्वज हा देशाच्या स्वातंत्र्याचे, एकतेचे, सन्मानाचे आणि अभिमानाचे प्रतीक आहे। देशाचा राष्ट्रध्वज ठरवण्यासाठी अनेक संकल्पनांचा विचार केला गेला आणि शेवटी हा 3 रंगांचा आणि मधोमध अशोक चक्र अभिमानाने मिळवणारा तिरंगा भारताचा राष्ट्रध्वज म्हणून ठरवला गेला। खरंच किती सकर्मक आणि अर्थपूर्ण आहेत ना हे 3 रंग। सर्वात वरती केशरी, जो शौर्याचे आणि त्यागाचे प्रतीक आहे। मध्यभागी पांढरा, जो सत्य, शांतता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे। सर्वात खाली हिरवा, जो आपल्या भारतभूच्या सुजलाम सुफलाम आणि संपन्नतेचे प्रतीक आहे। मध्यभागी 24 आरे असलेले निळे अशोक चक्र सदैव गतिमान राहण्याचे आणि प्रगतीचे प्रतीक आहे। असा आपला तिरंगा जेव्हा गगनात फडकतो ना, तेव्हा आपोआप शब्द येतात। देश सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे, देश सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे, तिरंगा नेहमी उंच राहू दे जोपर्यंत तुझ्यात प्राण आहे। असा हा सर्व स्फूर्तीदायी तिरंगा प्रशासनाने सांगितले म्हणून नाही, तर भारताची तिरंग्याची शान आहे म्हणून प्रत्येक घरी लावूया आणि गर्वाने म्हणूया, घरोघरी तिरंगा, प्रत्येक घरी तिरंगा, घरोघरी तिरंगा, प्रत्येक घरी तिरंगा, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी तिरंगा प्रत्येक घरी। शेवटी भारताची आन बान आणि शान असलेल्या प्रांतीय तिरंग्याला मानाची सलामी देऊया आणि म्हणूया, उत्सव 3 रंगांचा आज आभाळी सजला, उत्सव 3 रंगांचा आज आभाळी सजला, नतमस्तक मी त्यांच्या पुढे ज्यांनी भारत देश घडविला। घरोघरी तिरंगा लावून त्यांचे आभार मानूया, ज्यांनी गुलामगिरीच्या श्रृंखलेतून भारत देश सोडवला, भारत देश सोडवला। धन्यवाद।